चार बॉल वरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, मात्र विकेटचं पतंग यावेळेस केलंय गोलंदाजा शिवा। यावेळेस ऑफस्टिकचा खूपच बाहेर बॉल फेकला जातोय, तर अभांतराची धाव मात्र मिळतीये संघाच्या ठिकाणी। खाता ओपन केलं जात आहे, पाचवा चेंडूला फेकला जातो, यावेळेस झालंय काय नक्कीच त्रिपाळा चित्ता दांडी गोल, फर्निचर बिघडवलं जातोय। यावेळेस हा लागणारा दुसरा आदरा लवळी टीमला। मास्टर या ठिकाणी नक्कीच स्वेर चेंडू फेकला होता संघाचं खातं देखील ओपन केलं होतं या स्वेर चेंडूना। दसंख्या धबलकावरती तुम्ही जर पाहिले तर अतिशय नाजूक परिस्थिती लवळी टीमची, एका सेकंडने बॅटिंग तुम्हाला करावी लागेल कारण तुम्ही विचार केला तर पाच बॉल वरती फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करतो गोलंदाजा शिवा। यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकऑनचा चेंडू होता ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू फेकला होता। यावेळेस नक्कीच एकच धाव असेल, तर यावेळेस आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलाय, तर पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात दोन बाद दोन। दोन धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये, तर पंच आमचे या स्पर्धेसाठी नाव लाभलेले असतील अनंता निरगुडा आणि त्याच्यानंतर दीपक निरगुडा आपण यायचंय। तुम्ही आपण विसरलात कारण एका साइडने एंड आहे, एका साइडने बॅटिंग तुम्हाला करावी लागेल। तर मेन पंच आपण पाहतो दीपक निरगुडा आणि त्याच्यानंतर स्क्वेअर पंच असतील आमचे खडकी गाबाचे स्पिनिंग गोलंदाजी, ज्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा सामने देखील त्यांनी जिंकून दिलेत अनंता निरगुडा उर्फ धवळ्या पवार यांच्या नावाने फेमस। नक्कीच दसंख्या धबलकावरती तुम्ही जर पाहिली तर फक्त आणि फक्त नाजूक परिस्थिती आहे ती मात्र नेरळ या टीमची। दोन धाबा दोन गड्याच्या मोबदल्यात यावेळेस गोलंदाजी वरती मार्कर गोलंदाज सज्ज झालाय लवळी या टीमचा वाघोबा यंगस्टर लवळी या टीमचा गोलंदाज आपण पाहू शकाल पंकज। यावेळेस बॅटची एज लागली आहे डिफाइंड लेग मध्ये, यष्टी रक्षक तरी चुकी करतोय चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क, हा येतोय नशिबाचा चौकार। पहिल्या बॉल वरती चौकार आलाय, मी म्हणे नशिबाचा चौकार मिळाला तो म्हणजेच निलेशला। तर दुसरा बॉल पुन्हा एकदा डॉट फेकला जातो, तर चतुर्वशी गोलंदाजी फलंदाज मात्र आपण पाहू शकाल निलेश। तर पंकज यावेळेस आपण फलंदाजी पाहू शकाल, यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा स्वेअर चेंडू दुधारी तलवारीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज निलेशने। यावेळेस पुन्हा एकदा स्वेअर चेंडू गणेश आम्हाला सांगतायत वारंवार हा चेंडू गोलंदाज निर्धाव चेंडू फेकतोय आणि मला त्रास का देतोय वारंवार फिरण्याचा, कारण तुझं काम आहे ते। नक्कीच पुन्हा एकदा स्वेअर चेंडू फेकला जातो, धावा मात्र बॅट नाही येत नाहीये, धावा मात्र येत आहेत व्हाइट बॉल वरती दसंख्या धबलकावरती आठ धावा। यावेळेस मोठा फटका गेल्याच्या नादामध्ये पंचांकडे अपील केली जाते, पंच यावेळेस आम्हाला सांगतील
नक्कीच नॉट आउट असेल. यावेळेस थर्ड अंपायरची मागणी. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. चिंतामणी यावेळेस चुकी करतोय. झेल मात्र जमिनीला दान करतोय. यावेळेस दोनच धाबा मिळतील. या दोनच्या मदतीने धावसंख्या डबल करते. तुम्ही जर पाहिली तर 10 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा स्वेर चेंडू खराब अशी गोलंदाजी. यावेळेस गणेश आम्हाला सांगतील नक्कीच वाईट आहे चेंडू खराब आहे चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. नक्कीच निलेश समजत नाहीये कारण प्रत्येक बॉल डॉट फेकला जातोय. कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये निलेशच्या बॅट मधन. यावेळेस पुन्हा एकदा स्वेर चेंडू खराब आहे चेंडू. गणेश मात्र यावेळेस आम्हाला सांगतील या षटकांमध्ये मी किती वेळा बोलू तुमच्याकडे कारण स्वेर मात्र यावेळेस चेंडू भरपूर फेकलेत. धावसंख्या धावपळकावरती तुम्ही पाहिली तर 12 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडूला फेकून दिलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षक लवली टीम चा पाहू शकाल. 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 2 संपलाय. तर 2 षटकाच्या अवधी धावसंख्या धावपळकावरती तुम्ही जर पाहू शकाल नेरळ लवली टीमच्या 12 बॉल वरती फक्त आणि फक्त 14 धावा बनवल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. योगीचे पाटील सोनार पाड्याचा खांबळ पाड्याचा जितू शेलार बिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजाचे कारदन काय क्रिकेट पटूनचे धान ही क्रिकेट पटूनचे धान इथे क्रिकेट जेवके धान इथे क्रिकेट जेवके धान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. षटक क्रमांक 3 घेऊन आले गोलंदाज जगन. यावेळेस पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथेशी थ्रोपैकी थोडीशी चुकी चुकीची पाहायला मिळते. 2 धावा कम्प्लीट केल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या धावपळकावरती तुम्ही जर पाहू शकाल 16 धावा. एक चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 3 षटकांचे सामने आहेत. एका सेंडने बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा सज्जवर गोलंदाज जगनला पाहतो. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस ब्लॉकांचा चेंडू होता कापर स्लिपला हा चेंडू खेळून काढलाय. नक्कीच धावची संधी पंचांच्या बोट वरती होईल आणि हा लागणारा 3 हादरा होईल फलंदाज बाद. धावपळकावरती 17 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु इतशी चेंडू थांबणार नाहीये. त्यांना केस यावेळेस नक्कीच 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने एकोणावीस धावा धावपळकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस फलंदाज स्ट्राईक एंडला पाहू शकाल तुम्ही निलेशला. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 प्रगतीपथ असताना पाहतो आपण जगन. या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल एक चांगली गोलंदाजी जगनच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस बॅटची एज लागली फर्स्ट गलीला. एक चांगला षटरक्षक मात्र एक धाव चोरून काढली आहे. नक्कीच एका धावेने धावसंख्या धावपळकावरती जाऊन पोहोचेल 20 अंकांवरती.
तीसरा षटक प्रगति पथावर असताना पाहतो जगलला मात्र षटक साथ देत नाहीये। जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चुक्या कराल तेव्हा तेव्हा मात्र नेरळ डबल या टीमचे दोन्ही फलंदाज चुकीचा वरती फायदा उचलतील। यावेळेस फुल टॉस होता चेंडू कव्हर स्लिपला चेंडू झेल पकडला जातो आणि अजून एक फलंदाज बाद होईल। शेवटच्या बॉल वरती मात्र यश मिळतंय या जगलला। यावेळेस पहिलं सत्र संपलंय तर पहिलं सत्र डबल धावसंख्या धावपळकावरती तुम्ही जर पाहिलं तर नेरळ डबल या टीमच्या 20 धावा तर येणार आहे 18 चेंडू आणि गरज असेल वागोबा एंगस्टर लवाई टीम ला 21 धावांची। धन्यवाद डीजे मास्टर। पहिल्या सत्रात तबल नेरळ डबल या टीमने 18 बॉल वरती 20 धाबा धावपळकावरती नोंदवल्यात गरज आहे 21 धाबांची। वागोबा एंगस्टर लवाई टीमला यावेळेस कशा प्रकारे या धाबा कुठून काढल्या जातील पाहतोय आपण। 18 चेंडू 21 धाबांची गरज यावेळेस तुम्ही पाहू शकाल। वागोबा एंगस्टर लवाई या टीमची तुम्ही सलामीची जोडी पाहू शकाल शिवा आणि त्याच्यानंतर चंद्रकांत अशी जोडी एवनची जोडी आहे लवाई टीमची। लगेच एकच नावाने हे दोन्ही गाव आहेत परंतु एक संघ असेल धोरडपाडा विभागामधला आणि दुसरा संघ असेल नेरळ या विभागामधला। लगेच पहिलं सत्र संपलंय। पहिल्या सत्रात तब्बल्ला नेरळ लवाई या टीमने 18 बॉल वरती 20 धाबा धावपळकावरती नोंदवल्यात तर गरज आहे 21 धाबांची वागोबा एंगस्टर लवाई टीमला। तर कशा प्रकारे या मैदानावरती कुठल्या जातील का तर पहिला बॉल यावेळेस चंद्रकांतसाठी यावेळेस वन डिश लॉंग ऑन रिझन मध्ये हा चेंडू फेकून दिलाय तर लगेच स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केलं जात आहे अकाउंट ओपन केलं जात आहे। तर पहिल्या धावने श्री गणेश केला जातो या बॉल वरती। यावेळेस स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल शिवा पहिल्या बॉल वरती लगेच एक धाव मिळाली आहे। रोधसने एक चांगली गोलंदाजी करावी लागेल 18 चेंडू 21 धावा त्यावेळेस नक्कीच ब्लॉक ऑनचा चेंडू होता।
एवढेस मोठा फटका केल्याच्या नादामध्ये स्वतःच्या गोलंदाजी वरती स्वतः झेल टिपतात. यावेळेस मोठा मसा खेळाडूला सापडलाय. शिवाच्या कैचा पारीचा अंत झालाय. यावेळेस फलंदाज बाद होणार शिवा. हे विक्रांत पाटील नरेश पाटील जुने डोंबिवलीचा पाटील तुषार वाकलन गावचा जीत भोईर संघाचा आहे तारणहार. राहुल पाटील संतनु पाटील सिद्धू हा तिरकीचा जादूगार नितेश पाटील च्या निळजे संघाच नाव आहे जय हनुमान. मास्टर या बाई नक्कीच तिसऱ्या बॉल वरती शिवाच्या कैचा पारीचा अंत झालाय. चौथा बॉल असेल फलंदाज नौका असेल. यावेळेस गोल्या टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता या मॅच मध्ये केले जाते. डॉट चेंडू यावेळेस फेकलाय. तर यावेळेस आपण पाहतो डॉट चेंडू फेकलाय. चार चेंडूचा केस संपला. चार चेंडू वरती धावा मात्र आल्या. आता वाघोबा इंग्सर लवल या टीमच्या एकच जाव. खूप चांगली बॉलिंग रोहितस. यावेळेस मात्र बॅटची एज लागली आहे. डिफाइंड लेग मध्ये एक चांगले शतरक्षक पाहायला मिळतंय. एकच जाव मात्र मिळेल. तर यावेळेस एकच जाव मात्र मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा वंडीश लांगन रिझन मध्ये चेंडूला फेकून दिलाय. हा येतोय दमदार चौकार. पहिल्या ओव्हर मधला शेवटच्या बॉल वरती येतोय चौकार. प्रथमेश पाटील दीपक पाटील गोलंदाज आहेत फार वेगवान. स्वप्नील मात्रे पडले संघाचा किळकाळी संघाचा जयेश पोलाड. विशाल पाटीलच्या हातामध्ये वडवली संघाची आहे कमाल. इथे क्रिकेट जिवकी प्राण. इथे क्रिकेट जिवकी प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आल्या. तर म्हणजेच वाघोबा इंग्सर लवली टीमच्या सहा बॉल वरती धाबा आल्यात. फक्त आणि फक्त सहा धाबा. आता यावेळेस आपण समीकरण पाहतोय. बारा चेंडू आणि गरज असेल पंधरा धाबांची. बारा बॉल आणि पंधरा धाबा बनवायच्या होत्या वाघोबा इंग्सर लवली टीमला. तर कशा प्रकारे या मैदानावरती धाबा बनवल्या जातील का. यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय गणेश. यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये थोडीशी चुकी करतोय चेंडू. यावेळेस नशिबाचा मिमानेन चौकारलाय पहिल्या बॉल वरती. नक्की चौकार येतोय चंद्रकांतच्या बॅट मधन. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी बारा बॉल वरती पंधरा धावा बनवायचे होत्या. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. आता मात्र अकरा बॉल वरती अकरा धावाची गरज. यावेळेस चेंडूला खोदून काढलाय. कव्हर स्लिप मध्ये शतरक्षक आहेत. एकच धाव मात्र मिळेल. या एकच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे अकरा या धावसंख्येवरती. यावेळी समीकरण आपण पाहू शकाल. दहा बॉल आणि दहा धावेची गरज. नक्कीच दुसऱ्या बॉल वरती देखील एक धाव आली आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा डॉट चेंडू फेकला. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता या मैदानावरती केली जाते.
यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा थोडीस खराब असं शतरक्षण, चेंडू निघून जाईल चौकार। आम्ही पोरा हो रायगड जिल्ह्याची, आमच्या नादाला कुणी ना लागायचं। आम्ही पोरा हो रायगड जिल्ह्याची, आमच्या नादाला कुणी ना लागायचं। धन्यवाद डीजे मास्टर। यावेळेस नेक्स्ट मॅच असेल सांबारी विपक्ष प्रतीक 11, तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस साठी। विनंती असेल प्रवीण निरगुडे यांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल। त्यावेळेस धनकेज या मैदानाचे मालक, क्षमासावी यावेळेस मैदानाचे मालक आपण पाहतोया धनंजय बापू विषय। सातत्याने 5 दिवस या स्पर्धेसाठी आम्हाला मैदान चांगलं, खूप चांगलं मैदान उपलब्ध करून दिलंय, तर त्यांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करील। तर विनंती असेल धनंजय बापू विषय यांच्या शुभास या ठिकाणी नाण्यापैकीचा कौल केला जाईल। दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे। यावेळेस पुन्हा एकदा कापरला चेंडू खेळून काढलाय, एकच धाव मात्र येते लगेच विलाच्या बॅट मध्ये एकच धाव। संख्या फलकावरती 29 धावा गरज आहे, 2 धावांची गरज जिंकण्यासाठी वाघोबा यंगस्टर लवळी टीमला 2 धावांची गरज। यावेळेस साडेबा बॅटने चेंडू केलाय मिड विकेट रिजन मध्ये, चेंडूला फेकून दिलाय, तर नक्कीच 2 धावा या ठिकाणी। मी तर म्हणे ना वाघोबा यंगस्टर लवळी